लग्न करताना ती किती छान स्लिम सुंदर होती आता बघा ती नाईटी तो आकार कमरचं झालेला कमरा हे सगळं बघून अगदी नकोसं वाटतंय बघा काय करायचं अशा कपल्समध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन आणि फिगर आजचा हा पॉडकास्ट या गोष्टीला एक्सप्लोअर करण्याबद्दल आहे स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट आजचा जमाना हा डाएट आणि फिटनेसचा आहे तरीही बऱ्याचदा बायकांच्या मनात त्यांच्या स्वतःच्या फिगरबद्दल शंकाकुशंका असतातच तर याच कळीच्या मुद्द्यावर आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये मॅडम आपण चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत सो मुलींच्या बायकांच्या दृष्टीनं फिगर इतकी महत्वाची का असते ह्याची बरीच कारणं आहेत आणि काही आपल्या मनातल्या किंवा ह्युमन बिंग्सच्या मनामध्ये असलेल्या इव्होल्युशनरी बायोलॉजीच्या काही थिअरीजमध्ये बस ह्या बसलेल्या आहेत ॲक्च्युली जी फिमेल फिगर आहे म्हणजे ब्रेस्टचा सा साईज कमरेचा सा साईज आणि हिप्सचा सा साईज हा आपल्या हॉर्मोन्सच्या हेल्थला पण रिफ्लेक्ट करतो फॉर एक्झाम्पल जी स्लिम फिगर असते किंवा स्लिम वेस्ट असते ती एक ऑप्टिमल इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन रेशोला रिफ्लेक्ट करते आणि ती एक ऑप्टिमल ओवेरियन फंक्शन म्हणजे जी जे अंडाशय असते त्याचं फंक्शनिंग जे असतं त्याला रिफ्लेक्ट करते प्लस जे वाईड हिप्स असतात जे आपण खालच्या म्हणजे बेंबीच्या खालच्या भागेच्या हाडांच्या तिथला जो घेर असतो कमलेच्या घेराचा खालचा तो एक रिफ्लेक्शन असतो इज ऑफ डिलिव्हरीचा म्हणजे आपण इव्होल्युशनमध्ये जर बघितलं की जे जे सक्सेसफुल प्रेग्नन्सीज आणि डिलिव्हरीज झालेल्या आहेत त्या बायकांचे जे फिगर्स आहेत त्याच्यावरनं आपली ब्रेन आपल्या मेंदूमध्ये ऑलरेडी एक प्रिडिक्शन असतं की कोणातरीकडे बघितलं की ती एक सक्सेसफुल रिस्क आहे का इन्व्हेस्ट करण्यामध्ये प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीसाठी कारण की ह्युमन बिइंग्स का म्हणा किंवा कुठलेही जे स्पीशीज आहेत प्रॉपगेशन ऑफ द स्पीशीज म्हणजे आपल्या जेनेटिक्सला आपल्या डी एन एला पुढे घडवण्यासाठी प्रेग्नन्सी डिलिव्हरी आणि होणारे जे आपत्ती असतं त्याच्यावरनं आपलं पुढचं आपली पुढची पिढी किंवा आपले जे जीन्स आहेत ते पुढे जाणार आहेत त्याच्यासाठी जेव्हा कुठले सपोज आणि आपण हे पुरुष आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातनं बघतोय पण हे ॲक्च्युली अट्रॅक्टिव्हनेसवरती जेवढा रिसर्च केलेलं आहे त्याच्यामध्ये पण दिसतं त्याच्यामध्ये मग सिमेट्री आहे हाईट आहे स्किनचं टेक्स्चर आहे अनिमिया नसलेला म्हणजे जो गोरेपणा असतो किंवा गालाची ठेवण असते डोळ्याची ठेवण असते काही वेळेला मानेची जी लेंथ असते मग ब्रेस्टचा जो आकार असतो मग कमरेचा किंवा पोटाचा घेर असतो आणि मग हिप्सची ठेवण पायाची लेंथ जी असते मसल्स हे सगळे दर्शवतात की ती व्यक्ती हेल्थी आहे का नाही मग कायम आपण जे पूर्वीच्या काळी जे काही पेंटिंग्स वगैरे बघतो त्याच्यामध्ये पण जो चेहऱ्याचा आकार आहे किंवा गालाची ठेवण आहे त्याच्यावरचा जो रंग आहे त्याच्या रिफ्लेक्शन न कळतं की हा ह्या बाईचं चा हिमोग्लोबिन चांगलं आहे किंवा चांगल्या खात्यापित्या घरची आहे म्हणजे व्यवस्थित तिचं पोषण केलेलं आहे खूप हाडकुळी नाही आहे अति जाड पण नाही आहे मग तिचा कमरेचा घेर छोटा आहे म्हणजे ती हेल्थी आहे किंवा ती ऑव्युलेशन तिच्या अंडाशा अंडी व्यवस्थित सुटतात ही प्रेग्नन्सी आणि चाइल्डबर्थसाठी चांगली रिस्क आहे अशा मध्ये त्या फिगरचं महत्त्व असतं मग नंतर सपोज आजच्या काळामध्ये आपण ब्युटी की ब्युटीचे स्टँडर्ड्स किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत किंवा फिटनेस आणि डायटेटिक्सचे जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये पण हे दिसून येतं लिपस्टिक लावणं म्हणजे काय की ओठांवरती लाली असणं म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे तर आज आर्टिफिशली आपण ओठ लाल करतो पण ॲक्च्युली त्याचं रिफ्लेक्शन कशामध्ये तुमच्या हेल्थमध्ये आलं पाहिजे तर मग ज्या ज्या बायका आपल्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना ऑटोमॅटिकली लक्षात येतं की त्यांचा जो बॉडीचा शेप आहे तो मेंटेन होतो त्यांच्या डोळ्यामधलं जे स्पार्कल आहे किंवा जी तीव्रता कि आहे ती मेंटेन होते किंवा गालाचा आकार त्याच्यावरची लाली किंवा उठावरची लाली मेंटेन होते केस केस सळक असलेले लांब काळे भोर असलेले स्मूथ असलेले कारण की ते तुमच्या हेल्थला रिफ्लेक्ट करतात जितकी चांगली तुमची हेल्थ आहे तितकी तुमची रिप्रोडक्टिव केपेबिलिटी चांगली आहे ह्या दृष्टिकोनातनं फिगर बॉडीचा शेप कलर केसांची ठेवण डोळ्याची ठेवण गाल्याची ठेवण अशी ह्याच्याकडनं बघितली जाते मॅडम नेटवर जनरल आपण जर सर्च केला तर बरेच टाईप्स दिसतात फिगर्सचे म्हणजे ट्रँगल रेक्टँगल राऊंड आवर ग्लास असे वेगवेगळे प्रकार दिसतात तर याविषयी सांगाल थोडं बॉडी शेप सगळ्यांचा एजप्रमाणे पण चेंज होत असतो त्यांच्या हॉर्मोनल इन्फ्लुएन्समुळे चेंज होत असतो त्यांच्या हेल्थ स्टेटसमुळे पण चेंज होत असतो जनरली बायकांसाठी आवर ग्लास फिगर ही डिझायरेबल समजली जाते किंवा अट्रॅक्टिव्ह समजली जाते मी म्हणलेल्या आधीच्या कारणांमुळे सुद्धा जी पेअर शेप बॉडी आहे म्हणजे बॉटम्स आणि थाईजवरती फॅट जास्त असलेली ती लो रिस्क आहे कम्पेअर्ड टू ॲपल शेप ॲपल शेप किंवा गोल शेप जो म्हणतो जिथे चरबी पोटावरती जास्त आहे पोटावरची जी चरबी जास्त आहे म्हणजे ज्या बायकांचा किंवा पुरुषांचा म्हणा पोटाचा घेर त्यांच्या कमरेचा किंवा हिप्सच्या घेरापेक्षा जास्त असतो ते त्यांची जी रिस्क असते डायबिटीसची हार्ट डिझीजची हायपरटेन्शनची जास्त असते त्यांच्यामध्ये इन्फ्लॅमेशनचा प्रॉब्लेम पण जास्त असतो म्हणजे त्या बायकांमध्ये एस्पेशली ज्यांचा पोटाचा घेर वरच्या पोटाचा घेर जास्त आहे त्यांनामध्ये त्यांच्यामध्ये हार्ट डिसीजचं रिस्क जास्त असतं आणि जर ते सपोज त्यांचं वय चाळीसच्या पेक्षा कमी असलं किंवा ते ट्वेंटीजमध्ये असले किंवा थर्टीजमध्ये असले तर त्यांच्यामध्ये फर्टिलिटी प्रॉब्लेम्सचा इश्यू जास्त असतो एन्डोमेट्रिओसिस फायब्रॉइड्स या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स असायची शक्यता जास्त असते अशा बायकांमध्ये जरी ते प्रेग्नेंट झाले तरी प्रेग्नन्सीच्या वेळेला हाय ब्लड प्रेशर डायबिटीज डायग्नोज व्हायची शक्यता जास्त असते तर हे जे रिस्क कॉम्प्लिकेशन्स आहेत हे बॉडी शेप आणि पोटाच्या घेरावरनं आपण आम्ही जे डॉक्टर्स आहोत तो असा अंदाज लावत असतो की कुठल्या पेशंटचा त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये आपण रिस्क कसे इव्हॅल्युएट करायचे फॉर एक्झाम्पल आज आपण पॉलिसेस्टिक ओव्हरीज पॉलिसिस्टिक ओव्हरीज ह्या गोष्टीचं डायग्नोसिसबद्दल खूप ऐकतो तर पॉलिसिस्टिक ओव्हरीजमध्ये पण बरेच प्रकार आहेत त्याच्यामधला एक प्रकार असा आहे की जिथे पोटाचा घेर मोठा आहे इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा अर्ली डायबेटीसचा डायग्नोसिस आहे चेहऱ्यावरती केस जास्त दिसून येतात किंवा फुटकळ्या येतात वजन जास्त आहे त्या बायकांना पिरियड्स इरेग्युलर असतात तर बॉडी शेप फक्त शेप नसून ॲक्च्युली आपल्या मेटाबॉलिक हेल्थला रिफ्लेक्ट करतो हे लक्षात घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे तसेच काही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मसल लॉस म्हणजे आपल्या आपले, आपले जे स्नायू असतात ते वीक झालेले असतात इदर लो टेस्टॉस्ट्रॉनमुळे किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन टेस्टॉस्ट्रॉनचं बॅलन्स बिघडल्यामुळे मग त्यांच्यामध्ये मसल लॉस झाल्यामुळे हातपाय एकदम किडकिडीत बारीक असतात आणि शरीर गोल किंवा सरळ असतं आणि सगळी चरबी पोटावरती असते जरी त्यांचं वजन कमी असलं किंवा वजन आटोक्यात आहे नाही माझं वजन तर आटोक्यात आहे वगैरे मला माझ्या वजनाला काही प्रॉब्लेम नाही दहा वर्षापूर्वी होतं तेवढंच वजन आता आहे वजन तेवढंच असते कारण काय त्यांची मसल्सचं वॉल्यूम आणि स्ट्रेंथ कमी झालेली असते हाडं जास्त ठिसूळ झालेली असतात आणि त्याचं ते वजन जे असतं ते त्यांच्या पोटाच्या घेऱ्यावरती रिप्लेस झालेलं असतं आणि हल्लीच्या काळात काय आपण कुठल्याही कपड्याच्या दुकानात गेलं तर कपड्यांचा आकारच बदललेला आहे आज <laughs> रिसेंटली एका मैत्रिणीबरोबर एका दुकानात गेले होते त्याच्यामध्ये सगळे कपड्यामध्ये असेच डिझाईन केले होते की मोठ्या पोटाच्या घेरावाल्या बायकांसाठी किंवा पुरुषांसाठी ते डिझाईन देत इनफॅक्ट <laughs> मध्ये आणि इंडियामध्ये शॉपिंग करण्यामध्ये हाच मोठा फरक आहे की इंडियामध्ये पोटाचा घेर मोठा होणं हे नॉर्मल समजलं जातं right. आणि शर्ट म्हणा किंवा बायकांचे ड्रेसेस म्हणा सगळे असे पोटाच्या घेराच्या तिथे सुटसुटीत असतात म्हणजे तुम्ही तुमची पो चरबी सगळी पोटावरती असावी अशी आता एक्स्पेक्टेशन झाली आहे ती खूप चुकीची आहे त्यामुळे फक्त बाहेरचा आकार न बघता पोटाचा जो घेर आहे तो ॲक्च्युली रिफ्लेक्ट करतो त्या स्त्रीचा किंवा पुरुषाच्या हॉर्मोन हेल्थबद्दल त्यांच्या मॅटाबॉलिक हेल्थबद्दल आणि सेक्शुअल अट्रॅक्टिव्हनेस शेवटी कशासाठी आहे हा आज जर आपण आपलं आपली जी व्हरायटी आहे किंवा सेक्शुअल रेंज आहे ह्याला जर सपोज काही एक दोन सेकंदासाठी आपण जर बाजूला ठेवलं सेक्शुआॅलिटी आणि सेक्शुअल एक्सप्रेशन हे जे सायंटिफिक टर्म्स आहेत त्याची जी जी रेंज आहे आपण म्हणतो की आपण कोणाशी अट्रॅक्ट होतो ओरिएंटेशनमध्ये ती रेंज सपोज आपण बाजूला ठेवली आहे आणि फक्त सेक्स फॉर रिप्रोडक्शन जर बघितलं त्याच्यामध्ये जे डिझायरेबल क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये पोटाचा घेर मोठा होणं हे रिस्कीच सम समजलं जातं पोटाचा घेर मोठं झाल्यामुळे जे डिफिकल्टीज येतात कन्सेप्शनमध्ये आणि डिलिव्हरीमध्ये त्या प्रॉब्लेम्सला बघून तो पर्सन आपल्याला कमी अट्रॅक्टिव्ह वाटतो आता काही कपल्स असे पण असतात ज्यांचं लग्न होतानाच ते खूप ऑबीस असतात ह्याचा अर्थ नाही की आपण कोणाबरी कोणाच्या इमोशनल इन्व्हॉल्वमेंटमध्ये जर असलो तर आपल्याला ते कमी अट्रॅक्टिव्ह होतात आपण जसं जसं कोणाला ओळखतो आपण त्याचे इतर क्वालिटीजला आपण अट्रॅक्शनला महत्त्व द्यायला लागतो आपण मग त्यांच्या आकाराकडे किंवा पोटाच्या घेराकडे बघतोच असं नाही पण असंही मी खूप वेळा बघितले की जेव्हा कुठल्या सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे कपल्स येतात आणि मग जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला लागते तर सेक्शुअल अट्रॅक्टिव्हनेस फिजिकल अट्रॅक्टिव्हनेस हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो कुठल्याही कपल इंटरॅक्शनमध्ये सेक्शुअल इंटेमेसीसाठी आणि ती डेफिनेटली कॉम्प्रोमाइज होते जर बॉडी शेप बॉडी फिगर हेल्थ मेटाबॉलिक हेल्थ हे जर ते कपल प्रायोरिटाईज नसले करत तर इव्हेंच्युअली हा एक फॅक्टर होतो कोणीतरी व्यक्ती त्यांच्यासाठी अनअट्रॅक्टिव्ह होण्याचं मॅडम तुम्ही आता आर ग्लास शेपचा उल्लेख केलात तर थर्टी सिक्स ट्वेंटी फोर थर्टी सिक्स हीच फिगर बायकांसाठी आयडियल आहे असं एक पोर्ट्रे केलं जातं किंवा मीडियामधनं तसं दर्शवलं जातं तर याबद्दल काय सांगाल तुम्ही हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की ह्या फिगरला आधारित धरून आपले जे मीडिया आहे किंवा मॉडल्स आहे मॉडलिंग इंडस्ट्री आहे टेलिव्हिजन आहे मॅगझिन्स आहेत इवन ॲक्ट्रेसेस um, किंवा आपण एअर ब्रशिंग केलं आहे असे असे जे आपण चित्र बघतो त्याच्यावरनं यंग मुली ज्या असतात त्यांच्यावरती ह्या गोष्टींचा ह्या इमेजेसचा प्रभाव पडतो हो हे खरं आहे की ही जी आवरला आवरग्लास फिगर आहे ती हॉमोनल हेल्थला एका लेवलला रिफ्लेक्ट करते पण ती पूर्ण स्टोरी नाही आहे हेल्थच्याबद्दल तुम ज्या बायकाने फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियली ही फिगर आणून घेतली आहे ते काय जास्त हेल्थी आहेत नाही आत्ता रिसेंटलीच एक पेशंट माझ्याकडे आली होती ती तिच्या आईचं वर्णन करत होती की ती खूप ओबीस होती आणि तिला ह्या फिगरचं खूप फॅसिनेशन होतं की मला पण तशी फिगर पाहिजे यंग असताना खूप इन्कम नव्हतं आणि त्यावेळेला आज जेवढी आपल्याला माहिती आहे न्यूट्रिशनबद्दल किंवा फिटनेसबद्दल तेवढी तिला नव्हती तर तिचं वजन खूप वाढलं होतं वेगवेगळ्या कारणांमुळे तर ती एका प्लास्टिक सर्जनकडे जाऊन तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली तर तिचं वजन सुरुवाती काय ते एकशे वीस का एकशे तीस किलो होतं त्या पहिल्या प्लास्टिक सर्जरीमध्ये तिचं लायपोसक्शन आणि इतर काहीतरी ऑपरेशन्स केल्याने तिने पंच्याण्णव किलोपर्यंत वजन कमी केलं बेसिकली सर्जरीने कमी केलं वजन बरोबर आणि ते फिगर म्हणजे ब्रेस्ट रिडक्शन पण केलं मग हिप्स आणि पोटावरचं फॅट काढलं थाईजवरचं काढलं मग तोपर्यंत तिला तो ऑलरेडी डायबेटीस हाय ब्लड प्रेशर इतर आजार झाले होते कशी बशी ती रिस्क ऑपरेशन म्हणणं ती रिकवर झाली मग एक दीड वर्षानंतर तिने काय खाणं पिणं तिचं बदललं नव्हतं त्यामुळे ते वजन परत अक्युम्युलेट झालं तर शंभर एकशे पाच किलो जेव्हा वजन झालं तेव्हा तिने ठरव की परत मला ते ऑपरेशन करून हवं आहे तर तिच्या डॉक्टरांनी तिला वॉर्न केलं की नको असं करूस हे काय सुटेबल नाही आहे दुसरे काहीतरी मेथड्स चूज कर नाही मला ती फिगर अशीच पाहिजे असं करून करून तिने सर्जरी केली आणि अनफॉर्च्युनेटली त्या सर्जरीच्या प्रोसेसमध्ये ती दगावली बापरे त्यामुळे फिगर अचीव करणं इतकं महत्त्वाचं नाही आहे जितकं ऑप्टिमल हेल्थ अचीव करणं आहे आणि ती जी फिगर आहे ती त्या हेल्थचं एक रिफ्लेक्शन आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मग आज ज्या मुली सेल्फ कॉन्शियस होतात की माझं ब्रेस्ट साईज कमी आहे किंवा माझं पोट एवढं फ्लॅट नाही आहे किंवा माझे थाईज इरेग्युलर आहेत किंवा माझं ब्रेस्ट साईज इरेग्युलर आहे जरी त्यांना वाटत असेल की हे खूप आपल्या सेक्शुअल अट्रॅक्टिव्हनेसमध्ये रिफ्लेक्ट होतं ते ॲक्च्युली इतकं महत्त्वाचं नसतं जेव्हा आपण पुरुषांना इंटरव्ह्यू करतो किंवा त्यांच्या पार्टनर्सना इंटरव्ह्यू करतो जे पार्टनर्स त्यांच्या वाईफचे किंवा गर्लफ्रेंडचे फीचर्स अप्रिशिएट करतात ते युजली छोट्या इरेग्युलॅरिटीजकडे बघत नसतात ओव्हरऑल हेल्थ जितकी चांगली असते फिटनेस जेवढं चांगलं असतं तेवढी ती व्यक्ती अप्रिशिएट करायला होते जितकं त्या कपलमध्ये कम्युनिकेशन स्ट्राँग असतं अप्रिसिएशन स्ट्रॉंग असतं कॉम्प्लिमेंटिंग स्ट्रॉंग असतं तितकं तितकं ती बॉडी अपियरन्स आणि फिगर कमी कमी महत्त्वाची होऊ लागते हो बाकी सगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात फॉर एक्झाम्पल हायजीन ठेवणं ओरल हेल्थ व्यवस्थित ठेवणं म्हणजे ज्या ज्या गोष्टींमध्ये सेक्शुअली इंटरॅक्शन होतं त्या त्या गोष्टी प्लेझंट ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं मग आपल्या डाएटकडे एक्सरसाईजकडे दे लक्ष देऊन त्याला त्याच्याप्रमाणे प्रामाणिक राहणं कन्सिस्टन्सी ठेवणं त्याच्यामुळे जी बॉडी शेप बनते ती डेफिनेटली अट्रॅक्टिव्ह असते ती भलेही थर्टी सिक्स ट्वेंटी फोर थर्टी सिक्स नसली तरीसुद्धा ती व्यक्ती आणि ते व्यक्तिमत्व अट्रॅक्टिव्ह व्हायला लागतं कारण की आपली फिगर कशी दिसते ही ऑल्टर करता येते क्लोजनी मेकअपनी पॉस्चरनी कसे आपण बसतो कसे उभं राहतो कसे स्वतःला प्रेझेंट करतो ह्याच्यावरती पण ते अपिअरन्स डिपेंड करतं पोटाचा घेर आणि त्याचे जी काही मर्यादा असतील फॉर एक्झाम्पल स्त्रियांमध्ये आपण म्हणतो एस्पेशली इंडियन स्त्रियांमध्ये थर्टी uh, फाईव्ह इंचीसपेक्षा आणि स्पेश स्पेसिफिकली थर्टी टू इंचेसपेक्षा कमी पोटाचा घेर असणं आणि पुरुषांमध्ये थर्टी एट इंचेसपेक्षा कमी असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला पोटाचा घेर जास्त असल्यामुळे विसरल फॅट जास्त असल्यामुळे डायबेटस हाय ब्लड प्रेशर आणि इतर फॉर एक्झाम्पल इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स डिक्रीज पंप काउंटचे प्रॉब्लेम्स किंवा मग एन्डोमेट्रीस फायब्रॉइड्स या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स आणि पुढे जाऊन मेनोपॉजमध्ये जेव्हा पोटाचा घो घेर वाढायला लागतो त्याच्याकडे लक्ष ठेवून हार्ट डिझीजचे प्रॉब्लेम्स एक्सेट्रा होण्याची शक्यता वाढत असते हो म्हणून मग थर्टी फोर थर्टी सिक्स ट्वेंटी फोर आणि थर्टी सिक्स ही जी आवर ग्लास फिगर आहे ती फिमेल फिगरचं नॉर्म ठरली जाते कारण की ती आपल्या मेटाबॉलिक फिटनेस आपल्या हेल्थ आपण स्वतःची किती काळजी घेतो ह्याचं एक रिफ्लेक्शन आहे त्या आकड्यावरती जाऊ नये असं माझं मत आहे राईट मॅडम आत्ता तुम्ही बोलताना पोटाचा घेर आणि जाडेपणा म्हणजेच ओबेसिटी याबद्दल आपण बोललो तर आता याच्या एक्झॅक्टली उलट म्हणजे जितकं बारीक तितकं सुंदर किंवा तितकं हेल्दी असं <laughs> नह, पण एक समीकरण आहे विशेषतः यंग मुलींच्या मनात तर याच्याविषयी काय सांगाल तुम्ही हे खूप फक्त यंग मुलींना मध्ये नाही तर मोठ्या मोठ्या लोकांमध्ये तर पण बघायला मिळतं रिसेंटलीच एका डॉक्टरशी माझं गप्पा गप्पा गोष्टी होत त्या वजनावरणं आणि नाही नाही वजन कमी करायला कमीच खायला पाहिजे किंवा असंच करायला वजन कमी करायला काय लागतं जसं त्या पेशंटचं मी सांगितलं तुम्ही जाऊन ऑपरेशन करून घेतलं तरी वजन कमी होऊ शकतं तुम्ही एक हातपाय कापलं तरी तुमचं वजन कमी होऊ शकतं आणि बारीक म्हणजे पॅथॉलॉजिकली बारीक होणं पण एक असं होतंच की शेवटी जे जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प झाले जे जे प्रेझन झाले जिथे ओ कॅन्डिडेट्सला किंवा त्या इंडिव्हिज्युअल्सला मॅलनरिशमेंट फेस करायला लागले किंवा खायलाच दिलं नाही तर ते कुठे ओबीज राहिले ते हडकुळेच झाले होते इनफॅक्ट इतके हडकुळे झाले की ते मरायला आले होते स्टारवेशनमुळे ह्याचा अर्थ नाही की तुम्ही तुमच्या बॉडीला स्टारव केल्यामुळे तुम्ही बारीक जेव्हा होता तेव्हा जास्त डिझायरेबल होता हेल्थ कधीही जास्त प्रायोरिटाईज केली गेली पाहिजे ओव्हर थिननेस कारण की थिन व्हायला खूप मार्ग आहेत हडकुळं व्हायला खूप मार्ग आहेत ॲनोरेक्सिया ब्युलिमिया असे जे आजार आहेत आपण लहान मुलींमध्ये किंवा बायकांमध्ये सुद्धा बघतो ते इटिंग डिसऑर्डर्स खाली जेव्हा येतं की ती व्यक्ती स्वतःला आरशामध्ये बघून कितीही बारीक असली तरी जाडच समजते आणि मग तो जो रिफ्लेक्शन असतं पर्स्पेक्टिव्ह असतो तो त्यांच्या खाण्यापिण्यावरती येतं तर ह्या गोष्टीला ॲनोरेक्सिया किंवा बुलिमिया ॲनोरेक्सिया म्हणजे काय की आरशामध्ये बघितलेली व्यक्ती हडकुळी तरीसुद्धा त्यांना वाटते की आपण जाडच आहोत त्यामुळे ते कमी खाणं कमी खाणं कमी खाणं किंवा न खाणं अशा इटिंग डिसऑर्डर्समध्ये जातात आणि बुलिमिया म्हणजे खायला भूक लागते त्यामुळे खा खा खातात आणि मग जाऊन ओकारी करतात बापरे ते ओकून टाकायचं अशी एक त्यांची पद्धत होते तर हे जे हे आहेत हे ॲक्च्युली आजार आहेत सायकियाट्रिक आणि फिजिकल आजार आहेत आणि हे व्यक्ती बारीक बारीक नसतात तर ते कुपोषित असतात तर कुपोषित होऊन बारीक होण्यामध्ये आणि स्लिम असणं हेल्थी स्लिम असण्यामध्ये खूप फरक आहे जे व्यक्ती कुपोषित असतात आणि त्यामुळे बारीक असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हार्ट डिझीज लिव्हर प्रॉब्लेम्स हॉर्मोन डिस्फंक्शन स्लीप डिसऑर्डर्स Uh, ग्रोथ प्रॉब्लेम्स असतात हडा हाडं ठिसूळ होण्याची शक्यता असते हे सगळे जेव्हा प्रॉब्लेम्स घडत असतात त्यांची त्यांची स्पॅनच अफेक्ट होत असते त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ uh, तुम्ही इमॅजिन करू शकता की कॉन्स्टंटली खाण्याबद्दल आणि काही नाही खायचं किंवा डायटिंगबद्दल कॉन्स्टंटली मनामध्ये विचार असला तर तुम्ही दुसऱ्या एरियामध्ये नॉन फंक्शनल होता त्यामुळे ते, ते व्यक्ती अभ्यास करू शकत नाहीत डेटिंग करू शकत नाहीत बाहेर जाऊ शकत नाहीत सोशली इंटरॅक्ट करू शकत नाहीत कोणाच्या घरी जेवायला जाऊ शकत नाहीत कुठल्या पार्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकत नाहीत फ्रेंड्सबरोबर व्हिजिट करू शकत नाहीत कारण की प्रत्येक गोष्टीला आधी नाही नाही मी हे नाही खाऊ शकत मी ते नाही खाऊ शकत अशा गोष्टींमध्ये ते अडकलेले असतात मग ते जगणं जगणं नाही झालं तर त्या व्यक्तीला क्वालिटी ऑफ लाईफ नसतं त्यामुळे स्लिम असणं आणि मॅलनरिश्ड असण्यामध्ये खूप फरक आहे स्लिमनेसला महत्त्व देतो पण स्लिमनेस कसा तर तो फुल्ली नरिश स्लिमनेस आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपली बॉडी ऑप्टिमली नरिश्ड असते तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीवरचं जे फॅटचं पर्सेंटेज असतं Range ते ऑटोमॅटिकली नॉर्मल रेंजमध्ये येतं आणि ते पुरुषांसाठी फॉर एक्झाम्पल हेल्थी जे फॅट रेंज आहे जे आपण ऑलिम्पिक ॲथलीट्स वगैरेमध्ये बघतो तो ते एक्स्ट्रीम ट्रेनिंगमुळे ते कमी झालेलं असतं फॉर एक्झाम्पल ऑलिम्पिक ॲथलीट्समध्ये टेन टू फोर्टीन पर्सेंट किंवा कधी कधी त्याच्याहीपेक्षा पुरुषांमध्ये कमी फॅट पर्सेंटेज असतं स्त्रियांमध्ये जेव्हा फॅट पर्सेंटेज अठरा टक्केपेक्षा कमी व्हायला लागतं त्यावेळेला त्यांच्या पिरियडवरती इफेक्ट व्हायला लागतो तर नॉर्मल ज्या स्त्रिया आहेत एव्हरी डे स्त्रिया जे आपण क्लिनिकमध्ये म्हणजे फर्टिलिटीसाठी किंवा जे इझिली प्रेग्नंट होतात त्यांच्यामध्ये फॅट पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी सिक्स टू थर्टी टू पर्सेंट असतो आणि हे पर्सेंटेज मेनोपॉझिटिव्ह व्हायला थोडंसं वाढतं कमीत कमी तुम्ही एक्सरसाईज खूप इंटेन्स एक्सरसाईज करत असलात तर अठरा ते बावीस टक्केमध्ये फॅट येतं स्त्रियांमध्ये पण हे फॅटसुद्धा आहे ते ॲक्च्युली कमीच आहे आपल्याला फॅटची गरज असते आपले जे सगळे हॉर्मोन्स असतात ते ह्या बॉडी फॅटमधनं येत असतात आपल्या लिव्हरचं जे फंक्शन असतं आपल्या ब्रेनचं फंक्शन असतं आपले हॉर्मोन हेल्थ असते या फॅटवरती अवलंबून असते जर ते फॅट पर्सेंटेज खूप कमी झालं तर निसर्गच म्हणतो की अरे तुझ्या अंगावरती इनफ फॅट नाहीये तू जर प्रेग्नंट झालीस तर तू त्या प्रेग्नन्सीला पुढे चालवू शकणार नाहीस जर त्या बेबीला तू डिलिव्हर केलंस तर तुला ब्रेस्ट रिडिंग नाही करता येणार त्यामुळे बरं आहे तुझं फॅट खूप कमी आहे तू प्रेग्नंटच होऊ नकोस त्यामुळे खूप कमी फॅट करणं किंवा खूप अतिस्लिम करणं ओव्हर वर्कआउट करणं ह्या सगळ्या बायकांसाठी त्यांच्या हॉर्मोनल हेल्थवरती ॲडवर्स इम्पॅक्ट होतो किंवा विपरीत परिणाम व्हायची शक्यता असते त्यांच्यामध्ये त्यांची जी बॉडी आहे या एक्स्ट्रीम एक्सरसाईजला किंवा एक्स्ट्रीम डाय डायटिंगला स्टार्वेशन किंवा स्ट्रेस म्हणून समजलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे इतर प्रॉब्लेम्स सुरू होतात मग पिरियड्स ए रेग्युलर होणं कन्सीव्ह न होणं फर्टिलिटी प्रॉब्लेम्स होणं हे सगळे दिस बघायला मिळतात तर हे अति स्लिमनेसचं पण जे फॅड आहे ते पण लॉंग लौ, लॉंग टर्म हेल्थवरती खूप परिणाम कर करणारं आहे की ते हार्ट डिझीज होणं लिव्हर प्रॉब्लेम्स होणं हाडं ठिसूळ होणं कधीकधी ह्या मुलींचे दात पण पडतात की त्यांच्या हाडं जे ॲक्च्युअली जॉ असतो त्यांचं त्याची हाडं इतकी ठिसूळ झालेली असते की कि दात किडून पडायला लागतात किंवा गम डिझीज खूप कॉमन कुँँ, कुँँ, होतं तर ह्या प्रॉब्लेम्सला अवॉइड करण्यासाठी जे स्लिम होणं फिट स्लिम होणं महत्त्वाचं आहे पण इतकं पण नाही की तुमचं फॅट पर्सेंटेज अठरा टक्के किंवा वीस टक्के बावीस टक्केपेक्षा कमी व्हायला लागलं आणि तुमचे पिरियड्स थांबायला लागले तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फार जास्त ओव्हरडू करत ह्या गोष्टी ही लक्षण आहेत तर ती समजून घेतली पाहिजे की व्हायला लागले तुमचे एक्स्ट्रा yes. काय म्हणू कारण की ह्या दोन्ही गोष्टी स्ट्रेसफुल आहेत आपल्या इव्होल्युशनमध्ये ह्युमन मध्ये सगळ्यात जास्त ह्युमन बिंगचा मृत्यू कशामुळे झाला असेल तो स्टार्वेशन ने झाला बरोबर तर आपण जेव्हा स्टार्वेशन किंवा अतिशय डायटिंग करणं किंवा खूप कमी खाणं खूप कमी कॅलरीज कन्झ्युम करणं आणि ओव्हर एक्सरसाइज करणं अशी जेव्हा परिस्थिती आपल्या शरीरात निर्माण करतो तेव्हा आपली बॉडी ऑटोमॅटिकली इंटरप्रेट करते की तुम्ही मध्ये आहात स्टावेशन मध्ये hmm. जर तुम्ही आहात तर तुम्हाला प्रोटेक्ट करणं तुमचं सर्वायव्हल एअर करण्यासाठी जे जे तुमच्या शरीराला करायला लागेल ते ते करेल मग केस गळणं केसाचा रंग बदलणं चेहऱ्यावर सुरकुत्या येणं नख खराब होणं दाताचे ठेवण ठिसूळ होणं ह्या सगळ्या गोष्टी मग बघायला मिळतात हो मॅडम आत्ता आपण दोन्ही गोष्टीविषयी जाणून घेतलं म्हणजे अति बारीक होण्याचा हव्यासही कसा चुकीचा आहे आणि दुसरीकडे वतन एका लिमिटच्या पुढे वाढणं पण कसं धोकादायक होऊ शकतं तर बऱ्याचदा चांगली फिगर अचीव करण्याच्या नादात फक्त डाएटवरच फोकस केलं जातं एक्सरसाईजचा किंवा बाकी लाईफस्टाईलचा के ला विचार केला जात नाही तर याविषयी काय सांगाल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असा आहे की डाएटचा अर्थ काय डायट म्हणजे खरं म्हणजे लाईफस्टाईल <laughs> <laughs> तुम्ही जे जे कन्झ्युम करता ते डायट खाली येतं फक्त जेवण नव्हे तर आपण श्वास कसा घेतो आपण पाणी किती पितो आणि कसं पितो कुठल्या क्वालिटीचं पाणी पितो मग आपली जी दिवसाचं जे आचरण असतं आपण कधी उठतो कधी झोपतो आपल्या दिनचर्यामध्ये आपण काय काय कन्झ्युम करतो म्हणजे त्याच्यामध्ये हे पण इन्क्लुडेड आहे की आपण डिजिटल मीडिया काय कन्झ्युम करतो आपण काय ऐकतो मग आपलं आपलं जे जेवण असतं ते कुठून येतं त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स पल्युटन्ट अँटीबायोटिक्सचा यूज किती असतो त्या कन्झम्पनमुळे आपली जी गट हेल्थ असते ती अफेक्ट होत असते आणि मग ॲक्च्युली आपण काय खातो त्याच्यामध्ये किती न्यूट्रिशन आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण जर सेल्युलर न्यूट्रिशनवरती फोकस करत असलो तर आपण ऑप्टिमल हेल्थकडे जाऊ शकतो कारण की प्रत्येक सेलला नरिश करण्यासाठी से जे जे, जे विटमिन्स मिनरल्स न्यूट्रिशनची गरज आहे ती प्रत्येक पार्टची वेगळी असली तरी तुमची बॉडी ओळखते की कुठल्या पार्टला कुठलं न्यूट्रिशन जाऊन पोचवायचं त्यामुळे जगात कुठला असा डायटिशियन नाही आहे आणि हे माझ्या मते आहे भूल आम्ही रिनल डायट देतो तुम्हाला आम्ही डायबेटिक डाएट देतो किंवा असलं डायट देतो किंवा हार्ट डायट देतो तुमच्या आतड्यांना माहिती नाही ना <laughs> की कुठलं कुठलं डाएट तुम्ही खाताय right. शेवटी तुमचे आतडे म्हणून आज गट मायक्रोबायोम किंवा मा� गट हेल्थचं महत्व किंवा ओरल हेल्थचं महत्व तुमच्या दातांचं रक्षण करणं तुमच्या सलैवाचं रक्षण करणं व्यवस्थित जेवण चावून चावून खाणं ह्याला महत्व काय कारण तु, की तुमचं डायजेशन दाइज, तोंडापासून सुरू होतं ऍक्च्युअली मी म्हणेन की तुमचं डायजेशन तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही ऑलरेडी जेवणाचा विचार करत असता तुमच्या प्लेटवरती काय आलंय हे बघितल्याबरोबर तुमच्या मेंदूला तुमच्या शरीराला माहिती असते की त्याचं ॲव्हरेज न्यूट्रिशनल कॉन्टेंट काय आहे hmm. आज जी व्हरायटी आपण एका ताटावरती बघतो ती रियालिटीमध्ये कुठे एक्झिस्ट करत होती आज आपण किचनमध्ये बनवतो ताटावरचं जेवण जो आदिमानव होता त्याला एका वेळेला एकच एक गोष्ट मिळायची हां आज मी हंटिंगला गेलो होतो आणि मला आज हे मिळा लॅम्प मिळाले म्हणून मी जाऊन थोड्या भाज्या वेचून येतो असं कधीच कुठल्या आधीमानामध्ये केलं नाही जे हातात आलं त्याचं त्यांनी सेवन केलं पोटभरेपर्यंत कारण की पुढच्या जेवणाची खात्री नव्हती तर आज आपल्याला ताटामध्ये एवढी व्हरायटी मिळते की आपण न्यूट्रिशनकडे लक्ष देत नाही पण त्या ताटामध्ये न्यूट्रिशन किती आहे ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर मग आपण जास्त कॉन्शियसली जेवण करू किंवा जास्त कॉन्शियसली ते कन्झ्युम करू आणि आपल्या लक्षात येईल की अरेच्या बऱ्याचशे वेळेला आपण फक्त पोट भरायलाच जेवतो आपण शरीराच्या सेल्सच्या न्यूट्रिशनसाठी जेवत नसतो मग त्याची जेव्हा आपण प्रायोरिटी देतो त्यावेळेला बॉडी अप अप ॲडजस्ट करते की तुमच्या शरीरावरती किती फॅट कधी असावं ते हे खरं आहे की जेव्हा तुमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं किंवा फॅट्सचं प्रमाण जास्त असतं तुमच्या गरजेच्या कम्पॅरिझनमध्ये तेव्हा ते ऑटोमॅटिकली स्टोअर केलं जातं पण हे सीझन्सप्रमाणे असतं आपण ह्याच्यासाठी कधी बनलेलो नसतो की एकच प्रकारचं फॅट आपल्या अंगावरती कायमचं आयुष्यभर असावं आपलं शरीर आपल्या शरीराचं डिझाईन असं आहे की ती जी चरबी आहे ती काही सीझन्समध्ये कमी करायची असते आणि काही सीझन्सवरती चरबी वाढवायची असते जसे प्राणी करतात एक्झॅक्टली तसं आज आपण प्राण्यांच्या जगात बघतो काय हायबर्नेशन असतं मग ते स्टार्वेशनचं पण एक फास्टिंगचं पण एक पिरियड असतो मग ते हायबर्नेशनमधनं बाहेर आले की अबंडन्समध्ये खात असतात मग तेव्हा त्यांचं वजन व्यवस्थित वाढतं जेव्हा वजनाचं एक प्रमाण वाढतं तेव्हा त्यांना पिल्लं होतात किंवा लहान मुलं होतात मग ती मुलं वाढली मग आपोआप पुढचा सीझन येतो हे जे वार्षिक सीझन्स असतात त्याच्यामध्ये आपण पण घडलेलो आहोत ही गोष्ट ओळखता आली तर आपण थोडंसं वजन वाढलं किंवा कमी झालं त्याचं आपण खूप वाईट मानून घेत नाही आपल्या आहारामध्ये किती न्यूट्रिशन आहे आणि ते आपण कसं जेवतो हो बाकीच्या ठेवणीमध्ये त्या पर्स्पेक्टिवनी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण फार काळजी करत नाही की ओ माझं वजन एक दोन किलो वर खाली झालं आपण बाकीच्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट स्लीप ऑप्टिमायझेशन या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतो कारण की आजच्या काळामध्ये आजच्या जीवनशैलीमध्ये खूप महत्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट ही एक क्रिटिकल फॅक्टर होऊन बसली आहे आपल्या पुढच्या रिस्कसाठी डायबेटीस ओबेसिटी हार्ट डिझीज डिमेन्शिया या प्रत्येक आजाराची जी, जी रिस्क आहे जसं आपलं वय वाढतं ते आता स्ट्रेस कोरिलेटेड जास्त व्हायला लागले बरोबर मॅडम एकच शेवटचा प्रश्न म्हणजे आत्ता तुम्ही आहारातल्या न्यूट्रिशनचा उल्लेख केलात तर मग या न्यूट्रिशनचा विचार करताना म्हणजे तुम्ही म्हणतात की आपण कार्ब्स आणि फॅट्सच जास्ती बऱ्याचदा सेवन करतो का तर या न्यूट्रिशनचा विचार करता कुठल्या कुठल्या गोष्टी स्पेसिफिकली इन्क्लूड या रोजच्या जेवणात केल्या पाहिजेत त्यात काय भाज्या फळं असं डाळी आपल्या शरीराच्या सेल्सला लागणारं ला जे न्यूट्रिशन असतं ते आपल्याला सगळ्यात वाईड रेंज आणि व्हरायटीमधनं मिळवायचं असतं त्यामुळे तीच तीच भाजी रोज बटाट्याचीच भाजी आणि पोळी खाल्ली तर तुम्हाला न्यूट्रिशनल व्हरायटी मिळत नाही प्लस काही हेही लक्षात घेण्याचं महत्त्वाचं असते काही ज्या गोष्टी असतात फॉर एक्झाम्पल काही भाज्या असतात काही डाळी असतात काही बीन्स असतात किंवा काही ग्रेन्स असतात त्याच्यामध्ये अशा पण गोष्टी असतात ज्याच्यामुळे तुम्ही न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करत नाही त्यामुळे त्याची क्वांटिटी तुम्हाला जास्त लागते तर तो बॅलन्स आणणं खूप महत्त्वाचं असतं तर प्रायोरिटी तुम्ही कशाला द्यावी तर नंबर वन तुमचं मन शांत करण्याचं म्हणजे आपली जी जुनी पद्धती होती ना आपण मन शांत करत होतो जेवायला बसताना प्रसन्न मनाने बसावं जो जेवण बनवतो त्याला आशीर्वाद द्यावा अन्नदाता सुखी व्हावा असं आपण म्हणतो मग जेवताना जे जे आपण जेवत असतो त्याला ग्रॅटिट्यूडनी जेवण करावं जेव्हा आपण कुठली गोष्ट तोंडात घालतो त्याचा त्याचा वासाचा त्याच्या टेस्टचा त्याचा विचार करून चावून चावून खातो त्यामुळे फक्त आपण काय खातो हे तितकं म मा, एवढं महत्वाचं नाही जेवढं आपण कसं खातो ते पण तितकंच महत्वाचं आहे काय खातो मध्ये काय बदल करायचे तर जितकी तुम्ही व्हरायटी आणि क्वालिटी इम्प्रूव करू शकतात तुमच्या भाज्या फळांची आणि आज आपण प्रोसेस फूडबद्दल आपण विचारच नको करायला कारण की आता सगळ्यांनाच माहिती आहे की प्रोसेस फूड काय आपल्यासाठी चांगलं नसतं था। त्याच्यामध्ये भरपूर ॲडिटिव्ज असतात पल्युटन्स असतात आणि हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की कुठलंही प्रोसेस फूड तुमच्या न्यूट्रिशनच्या दृष्टीने कधीच बनवलेला नसतो तो मॅन्युफॅक्चरच्या प्रॉफिटच्या दृष्टीने बनवलेला असतो आपला एक स्टँडर्ड जोक नाही आहे का कुठलं चिप्सचं पॅकेट उघडले की त्याच्यामध्ये चिप्स <laughs> <laughs> कमी आणि हवा जास्त असते आणि ते चिप्स बनवायला एका बटाट्यापेक्षा कमी वॉल्यूम लागतो म्हणजे आपण आपले पैसे कशामध्ये घालतोय आपल्या न्यूट्रिशनमध्ये मध्ये घालतोय का कोणातरीचा बिझनेस चालवण्यामध्ये घालतोय हे आपणच डिसाईड करू शकतो जेव्हा कुठल्या गोष्टीचं आपण सेवन करतो तर ती ओरिजिनल सोर्समध्ये जर असली ओरिजिनल फॉर uh, एक्झाम्पल काही भा भाज्या असतात पालेभाज्या असतात काही फ्रूट्स असतात uh, मीट फिश एग्ज असतं त्याच्यामध्ये जी न्यूट्रिशनल क्वालिटी आणि क्वांटिटी असते ती त्या सॉईल क्वालिटीवरती असते ते जे प्राणी असतात त्यांना कसं वाढवलं आहे कशी त्यांची केअर केली गेलेली आहे त्याच्यावरती त्यांची न्यूट्रिशनल क्वालिटी पण अवलंबून असते तर आपण आपलं जेवण कुठून सोर्स करतो त्या सोर्सची क्वालिटी काय ह्याच्यावरनं पण त्या जेवणाची सोची क्वालिटी ठरते मग आपण आपल्या शरीरामध्ये बेस्ट क्वालिटी जी न्यूट्रिशन आहे ते घेतलं गेलं पाहिजे आणि जितकी आपण जास्त व्हरायटी इन्क्लूड करू तितकी तितका आपल्या बॉडीला जे वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समधनं न्यूट्रियन्स मिळवायचे आहेत ते ती काढून घेत असते ते आपण कोणीतरी डायटिशननी दिलेल्या चार्टप्रमाणे आपलं न्यूट्रिशन कधीच होऊ शकत नाही कधीच नाही कारण की तो जो बॅलन्स आहे तो डेली बॅलन्स नसतोय तो ॲक्च्युली इयरली असतो वार्षिक असतो कारण की वर्षामध्ये वेगवेगळे प्रकारचे सीझन्स असतात आपली ॲक्टिव्हिटीसुद्धा रोज तीच नसते आपल्या गरजा पण रोज त्याच नसतात ज्या वेळेला सपोज तुम्ही ट्रॅव्हल करता तर तुमच्या न्यूट्रिशनच्या गरजा वेगळ्या आहेत मग ज्या वेळा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुमच्या न्यूट्रिशनल गरजा वेगळ्या आहेत तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करता बाहेर गर काम करता का ए सीमध्ये बसून काम करता तर तुमची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट वेगळी आहे तुमचं मेंदूचं काम जास्त आहे का फिजिकल वर्क जास्त आहे आज आपल्याला फिजिकल वर्क सिम्युलेट करायला आपल्याला जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करायला लागतं कारण की आपल्याला माहिती आहे की आपलं जे शरीर आहे ते मुवमेंटसाठी क्रिएटेड आहे विदाऊट मुवमेंट आपण जगू नाही शकत हे एक एसेन्शियल रिक्वायरमेंट आहे जसं फूड रिक्वायरमेंट आहे तसं मूवमेंट रिक्वायर्ड आहे मग आपल्या बॉडीला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे की तुला ह्या न्यूट्रिशनची गरज आहे ती, ती ती कशावर नाही येते तर ती एक्सरसाइजवर नाही येते मग ह्याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही एक्सरसाईज करता किंवा डेलिबरेटली तुमचे मसल्स वापरता ते एक सिग्नल पाठवतात तुमच्या आतड्यांना की मला या या न्यूट्रिशनची गरज आहे मग जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचं सेवन करता ते स्पेसिफिकली त्या गोष्टी उचलल्या जातात आणि अब्झॉर्ब केल्या जातात मग उरलेली जी गोष्ट असते त्याचं वेस्ट तयार होत असतं काही फॉर एक्झाम्पल आता जगामध्ये आपण म्हणतो की सॉईल क्वाल क्वालिटी खूप वर झाली आहे ओव्हर फार्मिंगमुळे फर्टिलायझर्समुळे आज प्राणी ओपन शेतामध्ये चरत नाहीत किंवा त्यांचं जे काउडंग असतं किंवा जे ड्रॉपिंग्स असतात त्याच्यामुळे फर्टिलायझर नाही केलं जात जमिनीला किंवा काही प्रकारे काही फार्मिंग रिजेनरेटिव्ह फार्मिंग जे म्हणतो त्या पद्धती फॉलो नाही केल्या जात त्यामुळे ती लँड असतं तरी रिकवर नाही होत आणि मग ज्या जमिनीमध्येच न्यूट्रिशन नाही आहे तर त्याच्यावरती उगवलेले जे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये पण न्यूट्रिशन कमी असतं ह्याचा अर्थ काय होतो जेव्हा आपण खायला लागतो आपल्या ज्या गरजा असतात त्या पुरवण्यासाठी त्याची क्वांटिटी आपल्याला वाढवायला लागते आणि सपोज फॉर एक्झाम्पल ती क्वांटिटी त्याच्यावरती आपलं जर ऑलो डिपेंडन्स ग्रेन्सवरती असलं तर त्याची बरीच जास्त क्वालिटी क्वांटिटी आपल्याला खावी लागते त्यामुळे त्याचे कॅलरीज वाढतात आणि कॅलरीज वाढल्यामुळे आपण जर तेवढा एक्सरसाइज करत नसलो तर एक्स्ट्रा कॅलरीज जे काय असतील ते फॅटमध्ये कन्वर्ट होतात तर हा जो इक्वेशन आहे हा इतका सरळ नाही आहे बरोबर त्यामुळे सर्वसाधारण माणसाला आपण जे खातो ते बेस्ट क्वालिटीचं खायचं ह्याचा अर्थ नाही किती ते सगळ्यात महाग असतं hmm. कारण की जी गोष्ट सगळ्यात महाग असते त्याच्या मागे किती किती प्रोसेस आहेत ह्याच्यावरती अवलंबून असते की ते पैसे कोणाच्या खिशात जाणार आहेत तर बेस्ट क्वालिटी म्हणजे त्याचा सोर्स कुठला आहे ते कसं उगवलं गेलंय कसं वाढवलं गेलेलं आहे जर आपण मीट फिशन एग्स खात असलो तर त्यांना कसं फीड केलं गेलेलं आहे ह्याच्यावरती अवलंबून होतं की ह्याच्यावरती मग ठरलं जातं की त्या प्रॉडक्टमध्ये किती न्यूट्रिशन आहे आपल्यासाठी आणि जितकी जास्त न्यूट्रियन डेन्सिटी आहे तितकं आपल्याला कमी खावं लागतं जितकं आपलं स्ट्रेस लेवल कमी आहे जितकी आपली गट हेल्थ चांगली आहे तितकं आपलं अब्झॉर्ब्शन बेटर आहे जितकं आपलं अब्झॉर्बशन बेटर आहे जितकी आपली सिस्टम एफिशियंट आहे तितकी आपली गरज कमी आहे इंटरलिंक्ड असं ॲबसल्युटली आणि त्याच्यामध्ये झोप आणि स्ट्रेसचा खूप मोठा भाग आहे की जितकं तुम्ही तुमची झोप ऑप्टिमाइज करता जितके तुमची तुम्ही स्ट्रेस कमी करता तितकं तुमचं हॉर्मोन बॅलन्स इम्प्रूव्ह होतो जितकं तुमचं हॉर्मोन बॅलन्स इम्प्रूव्ह होता तितकं तुमचं न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते आणि युटिलाईज करायची कपॅसिटी इम्प्रूव्ह होते शेवटी तुम्हाला ह्या हेल्थी बॉडी पाहिजे तेव्हा तुम्हाला सगळं हेल्थी पाहिजे तुमचे हॉर्मोन्स तुमचे स्किन हेअर नेल्स बोन्स मसल्स फॅट पर्सेंटेज रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी हार्ट हेल्थ ब्रेन हेल्थ हे सगळे तितकेच महत्वाचे आहेत थँक्यू मॅडम म्हणजे आपण सुरुवात या टॉपिकचा विषय फिगर या याच्यावर होता पण तो फिगर म्हणजे नेमकं काय का तर हे पूर्ण आपण डिस्कस केलेलं आहे या एपिसोडमध्ये आणि यात एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हायलाईट केलेला आहे की फक्त बारीक असणं किंवा बारीक असणंही चुकीचं आहे आणि ओव्हरवेट असणंही चुकीचं आहे तर एक तो हेल्दी बॅलन्स कसा मेंटेन करायचा आहे तर याच्याबद्दल आपण बोललेलो हो, आहोत मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सने खूप सारे इन्सेट्स यातनं मिळालेले असतील त्यामुळे अट्रॅक्टिव्हनेस हा फक्त थर्टी सिक्स ट्वेंटी फोर थर्टी सिक्स ही फिगर अचीव्ह करण्यात नाही तर तुम्ही ओव्हरऑल हेल्दी असण्यात आहे आणि ते हेल्दी असणं म्हणजे काय आहे तर ते आपण डिस्कस केलेलं आहे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला Aikatra V4 Vajana podcast. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice. Diagnosis or treatment.